श्री दत्तात्रयाचं पूर्ण अवतार मानल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये हजारो भाविक जे आहेत त्याच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत आणि अगदी पहाटेपासूनच स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी सकाळपासून भाविक जे आहेत ते रांगा लावून जे आहेत त्या स्वामी समर्थांचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेत आहेत आणि अक्कलकोटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतकी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कित्येक किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिराच्या परिसरात पाहायला मिळत आहेत. दरवर्षी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते राज्यभरातून अक्कलकोटमध्ये दाखल होत असतात आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन जे आहेत ते आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असेल किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवसाची सुरुवात जे आहे ते करत असतात आणि पहाटेपासूनच या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे भाविक जे आहेत भक्त जे आहेत ते दाखल झालेले आहेत. ताई कुठून आलेला आहात तुम्ही आणि स्वामींचे दर्शन? मुंबईवरून. काय अनुभूती असते स्वामींचं दर्शन घेतलं? आहे अनुभव आहे म्हणूनच आलो ना. वर्ष येतात तुम्ही? नाही पहिल्यांदाच आले. पूर्ण परिवार असा? नाही मैत्रिणी बरोबर आले. जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मुंबई असेल राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणून भाविक जे आहेत ते आलेले आहेत. दादा कुठून आलेला आहात आणि स्वामींचं दर्शन घेता गुरुपरिषद घेताना काय सांगाल? मी कोल्हापुरातून आलो आहे. मला स्वामी समर्थांचा आमच्या डोक्यावर खूप हात आहे. त्यांच्यामुळे आमची एवढी प्रगती झाली आहे आणि आमचे गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज. त्यांच्यासाठी सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही लाईनीत आहे आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आलो आम्ही. सकाळी 4 वाजल्यापासून रांगेत हो? सकाळी 4 वाजल्यापासून. पावसाचं वातावरण आहे तरी देखील गर्दी किती आहे बाहेर आणि किती रांगा लागल्या दिसते? स्वामींचा डोकं राहत असला की काय प्रॉब्लेम नसतात. अच्छा काका कुठून आलेला आहात तुम्ही आणि स्वामींचं दर्शन घेता गुरुपौर्णिमेच्या निमित्तात? कुठून आलेला आहात? कोल्हापूर. काय अनुभूती असते आणि कशासाठी? दरवर्षी प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही इकडे उपस्थित असतो हा दर्शनासाठी. सगळे मित्र आम्ही सगळे स्वामी भक्त आमचे मंडळ सगळे सगळे एकाच वेशात सगळे दिसत आहेत आणि त्या वेशातनं तुम्ही कोल्हापूर? विक्रमनगर कोल्हापूर टेमलाई मंदिर. काय अनुभूती असते आपल्या या स्वामींची? काही अशी अनुभूती आहे की प्रत्येकाला त्याचा एक प्रसाद म्हणून आपल्याला काहीतरी आपल्याला भेटतंय आणि त्याचे एक अविस्मरणीय क्षण असतात की बाबा ते आपल्याला भोगायला मिळतं. त्यातून आपल्याला प्रगट दिनाची जर अशी आतुरता जास्त वाढते. धन्यवाद. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती आहे आणि प्रत्येकाचं एक श्रद्धास्थान जे आहे ते स्वामी समर्थ आहेत आणि दरवर्षी गर्दी जी आहे ते आपल्याला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये वाढताना पाहायला मिळते आणि यंदाचं वर्ष जे आहे ते स्वामी समर्थ मंदिरांच्या भाविकांसाठी खास असणार आहे कारण यंदाच्या वर्षी महाप्रसाद ग्रह जे आहे ते देखील उभारण्यात येत आहे आणि भव्य असं महाप्रसाद ग्रह 5 मजली या ठिकाणी उभारण्यात येत आहे आणि मी जसं म्हणालो की श्री दत्ताचा अवतार जे आहे ते स्वामी समर्थांना मानला जातं त्यामुळे राज्यभरातून लाखो भाविक जे आहेत ते स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात. पहाटेपासून रांगा जे आहेत ते स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासनाने देखील जे तयारी केली आणि भाविकांना सुरळीत दर्शन घेता यासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने देखील केले जात आहेत. कॅमेरा पर्सन अयुक्त अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, अक्कलकोट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.